एक छोटी सी उंदरीन जी राजकुमारी होती। एके काळी एक म्हातारा शेतकरी होता। तो एका गावात त्याच्या तीन मुलांसोबत राहायचा। त्याची तिन्ही मुलं तरुण आणि देखणी होती। शेतकऱ्याला त्याच्या मुलांचा अभिमान होता। एकदा त्याला वाटलं, आता मुलांची लग्न लावून दिली पाहिजेत। हे बघा मुलांनो, आता तुम्ही लग्न करण्यायोग्य झाले आहात। माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्यासाठी योग्य मुलगी शोधावी। तुम्ही आपल्या बायको सोबत सुखाने संसार करावा अशी माझी इच्छा आहे। अहो पण बाबा, आम्हाला चांगली बायको कुठे मिळेल? हो बाबा, हे खरं आहे की योग्य बायको शोधणं आमच्यासाठी खूप कठीण आहे। मी तुमची आज्ञा पाळेन बाबा, पण तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। अर्थातच मी करेन। आपल्या परिवारात बायको शोधण्याची परंपरा आहे आणि तुम्ही ती पाळलीच पाहिजे। एक कुऱ्हाड घ्या आणि आपल्या शेतातील एक एक झाड तोडा। बघा झाड कोणत्या दिशेने पडतं आणि त्या दिशेने तुमच्या जोडीदाराचा शोध घ्या। पण झाड तोडण्याआधी तुम्हाला शेतात एक नवीन झाड लावावं लागेल आणि मला वचन द्या तुम्ही त्या झाडाची काळजी घ्याल। हो बाबा। पण बाबा, आम्ही असं का करायचं? एक झाड तोडण्यापूर्वी दुसरं झाड का लावायचं? कारण झाडं आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत। आपण ती अशीच कापता कामा नयेत। आपण जास्तीत जास्त झाड लावायचा प्रयत्न केला पाहिजे। मुलांनी शेतकऱ्याची आज्ञा पाळली। तिन्ही मुलांनी आधी एक एक झाड लावलं आणि मग एक झाड तोडलं। सर्वात मोठ्या मुलाने एक झाड तोडलं जे उत्तरेच्या दिशेला पडलं। अरे वा उत्तर, मला त्याच दिशेने जायचं होतं। मला आवडणारी मुलगी त्याच दिशेला राहते। आता मी उत्तरेला जाईन आणि तिला मागणी घालेन। दुसऱ्या मुलाने जे झाड कापलं ते दक्षिण दिशेला पडलं। अरे वा, या झाडाला कसं माहीत? मला जी मुलगी आवडते आणि बरेचदा मी तिच्या सोबत नाचतो ती दक्षिण दिशेला राहते। मी लवकरच दक्षिण दिशेचा प्रवास सुरू करीन। सर्वात लहान मुलाचं झाड जंगलाच्या दिशेला पडलं। त्याचे दोन्ही मोठे भाऊ त्याच्यावर खूप हसले। जरा याच्याकडे बघा, तू खरंच त्या जंगलाच्या दिशेने जाणार आहेस का? हे ऐक विको, तू जंगलात कोणाशी लग्न करणार आहेस? लांडग्याशी की हरणाशी? मी त्याच दिशेला जाणार आहे ज्या दिशेला झाड पडलं आहे। मला खात्री आहे मला माझी बायको त्याच दिशेने भेटेन। तिन्ही भावांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली। मोठा भाऊ उत्तरेला राहणाऱ्या मुलीकडे गेला आणि त्याला आवडत असलेल्या मुलीला त्याने मागणी घातली। तिने लगेच त्याला होकार कळवला। दुसरा मुलगा दक्षिण दिशेला गेला। त्याने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली। तिने लगेच त्याला होकार कळवला। विको जंगलात शिरला आणि खूप आत चालत गेला, पण त्याला एकही माणूस दिसला नाही। तो खूप निराश झाला होता आणि दमला सुद्धा होता, म्हणून तो आसरा शोधत होता। आणि तेवढ्यात त्याला जंगलात छोटीशी झोपडी दिसली। विको ती झोपडी पाहून चकित झाला। तो त्या झोपडीत शिरला तर ती रिकामी होती। तिथे एक उंदीर वगळता कोणीही उपस्थित नव्हतं। अरे इथे तर कोणीच नाहीये। तू तर एक उंदरीण आहेस, कोणी माणूस नव्हे। तू या जंगलात काय करतोस? मी माझ्या जोडीदाराचा शोध घेत इथे आलोय। या जंगलात? तुला वाटतं या जंगलात तुला तुझी जोडीदार सापडेल? माहित नाही, पण मी मन लावून प्रयत्न केला तर कदाचित ती मला सापडेल। पण मला काळजी वाटते कारण इथे एकही मुलगी नाहीये। मी जोडीदार न निवडता घरी गेलो तर बाबांना खूप वाईट वाटेल। तू तर उंदरीण आहेस, मी जोडीदार म्हणून तुझा कसा काय स्वीकार करू शकतो? माझ्यावर विश्वास ठेव विको, मी उंदीर असली तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करेन। हो पण त्या उंदरीणीने विकोची समजूत काढायचा प्रयत्न केला। तिने त्याच्यासाठी नृत्य केलं व त्याच्यासाठी एक सुंदर गाणं सुद्धा म्हटलं। दमलेल्या विकोचं तिचं गाणं ऐकून मनोरंजन होत होतं। तिचं नृत्य आणि गाणं संपल्यावर ती विकोच्या निर्णयाची वाट बघत होती। मला तू आवडलीस, मी जोडीदार म्हणून तुझा स्वीकार करतो। हे ऐकून तिला खूप आनंद झाला। तिने विकोला वचन दिलं की ती विको परत येईपर्यंत त्याची वाट बघेल। आता तिन्ही भाऊ घरी परत आले होते। मला सांगा मुलांना, तुमच्या पसंतीच्या मुली मिळाल्या का? मी एका सुंदर मुलीला माझी बायको म्हणून निवडलं आहे। तिचे ओठ गुलाबासारखे आहेत। माझी बायको सुद्धा खूप सुंदर आहे। तिचे केस लांब सडक सोनेरी रंगाचे आहेत। अरे काय झालं विको, तुझ्या बायकोचे धारधार दात आणि लांब लचक टोकेरी कान असतील ना?
असं हसू नको ना दादा, माझी जोडीदार एक सुंदर नाजूक मुलगी आहे जी वेल्वेटचा गाऊन घालते। मग ती नक्कीच राजकुमारी असली पाहिजे। हो, जेव्हा ती माझ्यासाठी गाणं गाते तेव्हा मला खूप आनंद होतो। दोन्ही भावांना हे ऐकून मुळीच आनंद झाला नाही। काही दिवस गेल्यावर शेतकऱ्याने मुलांच्या वधूंची परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला। त्याने तिन्ही मुलांना बोलावलं आणि म्हणाला, मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या बायकांना जेवण बनवता येतं की नाही, त्यांना माझ्यासाठी चपाती बनवायला सांगा। दोन्ही मोठे भाऊ लगेच तयार झाले, पण विको शांत बसला होता। त्याला काळजी वाटत होती, कारण त्याला माहित होतं उंदीर पाव नाही बनवू शकत। तो परत जंगलात गेला। विकोला परत पाहून तिला खूप आनंद झाला। मला माहित होतं तो परत येशील। काय झालं, तू खूप काळजीत वाटतो आहेस। माझ्या बाबांनी आमच्या जोडीदारांना पाव बनवायला सांगितलं आहे, पण तुला जमणार की नाही? माझे भाऊ माझ्यावर परत हसतील। मी आधी पाव बनवणाऱ्या उंदराबद्दल ऐकलं नाहीये। पण मी करू शकते। त्या उंदरीने चांदीची घंटा तीनदा वाजवली आणि घंटेचा आवाज ऐकताच अचानक चारही बाजूने शेकडो उंदीर तिथे धावून आले। ते सगळे तिच्या आजूबाजूला जमा झाले। उंदीर अगदी शांतपणे तिच्या समोर बसून होते। तुम्ही सगळे माझ्यासाठी उच्च दर्जाचा गहू घेऊन या। हे पाहून विको चकित झाला। सगळे उंदीर तिथून निघून गेले। ते परत आले तेव्हा ते सोबत गव्हाचे दाणे घेऊन आले होते। ते दाणे एकत्र करून तिने एक गव्हाच्या पावाची रुचकर लादी बनवली। आता तिन्ही भाऊ आपापले पाव घेऊन परत घरी आले। मोठ्या भावाने राईचा पाव शेतकऱ्याला दिला। फारच छान, हा पाव आपल्या सारख्या मेहनत करणाऱ्यांसाठी खूप छान आहे। दुसरा भाऊ जवाचा पाव घेऊन आला होता। जव सुद्धा खूप पौष्टिक असत। आणि विकोने त्याचा पांढरा शुभ्र पाव शेतकऱ्यासमोर ठेवला। हे काय सफेद पाव? विको, तुझी जोडीदार नक्कीच खूप श्रीमंत असली पाहिजे। हा, अर्थातच तो म्हणाला होता ना की त्याची बायको राजकुमारी आहे। मग विको, एवढे चांगले गहू तुझ्या राजकुमारीला कुठून मिळाले? ती चांदीची घंटा तीन वेळा वाजवते आणि तिचे नोकर तिच्यासाठी कोणतीही वस्तू घेऊन येतात। मुलांनो, मला तिन्ही मुली पसंत आहेत आणि त्यांनी खूप चांगले पाव सुद्धा बनवले। पण त्यांना आपल्या घरी आणण्यापूर्वी माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी विणलं पाहिजे। माझी प्रियसी खूप चांगली विणकाम करते। माझी सुद्धा। विको त्यावेळी काहीही बोलला नाही, कारण त्याला खात्री होती की उंदीर विणकाम करूच शकत नाही। तो परत जंगलातल्या त्या झोपडीत गेला। उंदरीला जाणवलं की विको काळजीत होता। तिने त्याला कारण विचारलं। मला वाटतं तू हे नाही करू शकणार। मी कधीच विणकाम करणाऱ्या उंदरीनी बद्दल ऐकलं नाहीये। तुला जमेल का? अर्थातच विकोची प्रियसी त्याच्यासाठी काही करू शकते। तिने परत ती चांदीची घंटा तीन वेळा वाजवली आणि शेकडो उंदीर क्षणात हजर झाले आणि तिच्या आज्ञेची वाट बघत तिच्या समोर बसून राहिले। तिची आज्ञा मिळताच सगळे उंदीर गायब झाले आणि परत येताना ते सगळे कापूस घेऊन आले होते। तिने त्यापासून सुंदर तलम रेशमी कापडाचा तुकडा तयार केला। तो एवढा तलम होता की तिने तो कपडा एका रिकाम्या शिंपल्यात ठेवला। विकोने तो शिंपला घेतला आणि परत घरी आला। त्याच्या दोन्ही भावांनी आपापल्या प्रेयसींनी बनवलेले कपडे बाबांना दाखवले। अर्थातच सुती आहे, फारसा तलम नाहीये पण चांगला आहे। मग दुसऱ्या भावाने बाबांना तो कपडा दिला जो त्याच्या प्रेयसीने शिवला होता। सुती आणि रेशमी कपड्याचं मिश्रण, हा याहूनही चांगला आहे। तू काय आणलंस विको? विकोने शिंपला बाबांसमोर ठेवला। ते पाहून त्याचे भाऊ जोरजोरात हसू लागले। बाबांनी कपड्याचा तुकडा आणायला सांगितला होता, एक शिंपला नाही। पण त्यांचं हसू एका क्षणात गायब झालं जेव्हा त्यांच्या बाबांनी तो शिंपला उघडला आणि त्यांनी आतून सुंदर रेशमी कपडा बाहेर काढला। अरे वा, तिने हा रेशमी कापड कसा तयार केला? तिने चांदीची घंटा वाजवली आणि तिच्या नोकरांना सर्वोत्तम धागे आणायला सांगितलं आणि मग तिने तुमच्यासाठी कापड विणला। विको, तुझी बायको खरच एक राजकुमारी वाटत आहे। आता तुम्ही तिघे तुमच्या बायकांना घरी आणू शकता। मला त्या तिघींना भेटायचं आहे, उद्या त्यांना घेऊन या। हे ऐकून उंदरीला खूप आनंद झाला। तिने सुंदर कपडे घातले,
चांदीची घंटा वाजवली आणि बग्गी आणि पाच सेवकांना आणायची आज्ञा दिली. लवकरच रिकाम्या भोपळ्याने बनलेला रथ आणि ते ओढणारे पाच उंदीर तिथे हजर झाले. हे दृश्य पाहून विको चकित झाला. उंदरीण बग्गीत बसली. पुढे बग्गी चालवणारे होते आणि सेवक बग्गीच्या मागे होते. त्यांनी विकोच्या घरी जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. विको त्या बग्गीच्या बाजूने चालत होता. तू काळजी करू नकोस, मी तुझी खूप काळजी घेईन आणि माझ्या बाबांची सुद्धा काळजी करू नकोस. आणि हो, ते स्वभावाला खूप प्रेमळ आहेत. जंगलातून चालताना ते एका शहराजवळ पोहोचले. त्या वाटेवर एक नदी वाहत होती. त्यांना पलीकडे जाण्यासाठी पूल पार करायचा होता. ते नदीवरचा पूल पार करताना अचानक एक माणूस समोरून त्यांच्या दिशेने येऊ लागला. त्याने उंदरांना त्याच्या दिशेने येताना पाहिलं. तो हसला आणि त्या सर्वांना नदीत ढकलून दिलं. हे तू काय केलंस? अरे तू असं का केलंस? दादा, तुझ्यामुळे माझी बायको नदीत पडली. तुझी बायको आणि ते उंदरीण? तो मोठ्याने हसला आणि पुढे निघून गेला. विको तिच्या आठवणीत खूप दुःखी झाला. त्याने नदीत त्यांना शोधायचा प्रयत्न केला पण त्याला ते कुठेही दिसले नाही. तू मला सोडून कुठे गेली आहेस? मला माफ कर, मी तुला वाचवू शकलो नाही. असं म्हणून विकोने वळून पाहिलं. त्याला नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एक सुंदर बग्गी उभी असलेली दिसली. पाच सुंदर घोडे ती बग्गी ओढत होते आणि त्या बग्गीत एक खूप सुंदर मुलगी बसलेली होती. विको ती सुंदर बग्गी पाहून चकित झाला. त्याने बग्गीजवळ जायला सुरुवात केली. तो बग्गीजवळ पोहोचताच, विको, तू माझ्या बाजूला का बसत नाहीस? मी उंदीर असताना माझा बायको म्हणून तू स्वीकार केला होतास. खात्री आहे तू राजकुमारी झाल्यावर मला सोडणार नाहीस. तू ती उंदरीण आहेस? हो, मी एक राजकुमारी होते. शापामुळे उंदीर झाले होते. त्या शापातून माझी कधीच सुटका झाली नसती जर तू माझा बायको म्हणून स्वीकार केला नसतास. आणि त्या माणसाने मला नदीत ढकलल्यावर आता मी शापातून मुक्त झाले आहे. आता आपण तुझ्या बाबांना भेटूया, लग्न करूया आणि माझ्या राज्यात जाऊया. आणि ते विकोच्या घरी गेले. विकोचे बाबा आणि त्याचे दोन्ही भाऊ एका राजकुमारीला विको सोबत बघून चकित झाले. बाबा, ही बघा, ही माझी बायको आहे. तुझी बायको खरच एक राजकुमारी आहे. तुला ही कुठे भेटली? तिथे त्या जंगलात खूप आत ज्या दिशेला जायचा इशारा मिळाला होता. ज्या दिशेला तुझं झाड पडलं होतं, मी ऐकलं होतं सुंदर बायको मिळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर आमचं झाड सुद्धा जंगलाच्या दिशेने पडलं असतं तर आम्हाला सुद्धा अशीच राजकुमारी भेटली असती. पण ते चुकीचे होते. विकोला राजकुमारी मिळाली कारण तो दयाळू होता, अगदी एका उंदराशी सुद्धा. विकोच्या बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी लग्न केलं. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघेही एकमेकांसोबत आनंदाने नांदू लागले.